अतिशय सुंदर मस्त सगळी टीम अशी उत्साहवर्धक सगळी टीम आहे. अर्थातच तेजपाल वाघ त्यांना गाईड करत असल्यामुळे एवढा उत्साही पर्सन त्यांच्याबरोबर असल्यामुळे बाजिंदची टीम फार उत्साही आहे आणि जोरदार चालू आहे. बाजिंद भाचा मला माहित नव्हतं खरं तर भाचा एवढा कलाकार आहे ते तो आणि डायरेक्ट हिरो म्हणून येईल ते पण माहिती नव्हतं. पण ठीक आहे, भाच्याचं काम बघून जरा गर्व वाटते. या बात आहे भाई, त्याचं ऍक्च्युली खरं तर लहानपण नाही बघितलं मी कसं होतं तर. पण जे राया आता कॅरेक्टर जे आहेत ते सगळ्या आजकालच्या तरुणांना वाटावं की बाबा आपण असं असावं, तसंच ते एक कॅरेक्टर आहे राया. त्याचं आजोळ म्हणजे त्याच्या आईचं नाव आहे सुनीता. सुनीताताई आमच्या शेजारी आम्ही राहत होतो दर्यापूरला लहान असताना. सुनीताताई थोडीशी मोठी होती आणि सुनीताताईची छोटी बहीण राणीताई, एक त्याचे मामा, दोन मामा होते, एक रणजित मामा आणि एक अजित मामा. तर अजित मामा आहेत, रणजित मामा आपल्याला सोडून गेलेले आहेत. आणि त्यांचे दोन म्हणजे आमचे वडील एक अशोकजी शिवजी असे त्यांचे नाव होते आणि त्यांचे खूप ग्रेट आजोबा होते. त्याच्या समोर बसलेले असायचे त्या रस्त्यावर येताना म्हणून आवाज कुठं झाला रे आवाज असा खणखणीत, मात्र एकदम खणखणीत आवाज होता. आणि आम्ही जाताना दबकत होतो आणि त्या तो अर्थातच याच्या मामाचा खूप मोठा असा वाडा होता आणि लहानपणचं आमचं सगळं खेळण्याचं साधन. आणि यांचं नाव मला खूप लहानपणी कळालं की बाबा टीव्हीवरती जे दिसतात ते कोण बाल्या बाल्या. त्याची आई मला बाल्या म्हणते कारण मला सगळे दर्यापुरात असं बाल्याच म्हणतात. अगदी दर्यापुरातले लोक सगळे मला बाल्याच म्हणतात. बाल्या नावाने मी प्रसिद्ध होतो. आता भारत इकडे इकडे आल्यावर भारत झालं. पण खूप छान वाटलं. मी बहुतेक फर्स्ट टाइम भेटलोय पण नातं खूप जुनं आहे आणि फक्त मला मम्मीकडून कळालं की असं असं नातं आहे आपलं. पण ह्या गोष्टी कधी बोललो मी पण कधी एक्सपोज केलं नाही की बाबा असं असं रिलेशन आहे किंवा काय. पण खूप आनंद वाटतो की सांगायला की म्हणजे एकाच वेटाळ्यातले दोन पुरे इंडस्ट्रीत आणि तेही न ओळख काढता किंवा काही असं काही नाही. इथं आल्या समजलं आम्हाला की आम्ही एकमेकांना ओळखतो म्हणून आहे का असं आहे ते. थँक्यू.